न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. अनिल देशमुखांची साडेसाती काही संपता संपेना. आधी ईडी, मग सीबीआय व आता आयकर विभागाची देशमुखांवर वक्र दृष्टी. लकडगंज परिसरातील स्माईल युनिसेक्स सलूनवर गुन्हे शाखेचा छापा. सलूनच्या नावावर चालायचा अनैतिक देहव्यापार. आणि तलाव संवर्धनासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे फिरते गणपती विसर्जन केंद्र. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. आधी ईडी, मग सीबीआय आणि आता इन्कम टॅक्स तर्फे अनिल देशमुख यांच्या घरावर धाड टाकण्यात आली. सकाळी 11:30 दरम्यान आयकर विभागातर्फे ही धाड टाकण्यात आली. अनिल देशमुख यांच्या नागपूर, मुंबई व त्यांच्या मालकीच्या महाविद्यालयावर आयकर विभागाने छापेमारी केली. नागपुरातील देशमुखांचे निवासस्थान, नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील निवासस्थान, मुंबईतील ज्ञानेश्वरी निवासस्थान, NIT महाविद्यालयावर आयकर विभागाने धाड टाकून झाडझडती केली. गुरुवारी लकडगंज परिसरातील दळवी हॉस्पिटलच्या जवळ असलेल्या स्माईल युनिसेक्स सलून स्पा इथे अनैतिक देहव्यापार सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. माहिती मिळताच गुन्हे शाखेचे उपायुक्त राजमाने यांनी घटनास्थळावर धाड टाकून देहव्यापार करून घेणाऱ्या सपना अमित मेश्राम हिला पोलिसांनी ताब्यात घेतलं. तसेच एका पीडित मुलीला रेस्क्यू करून तिला लकडगंज पोलिसांच्या हवाले करण्यात आले. या संदर्भात आणखी तपास सुरू आहे. काल आम्ही दुपारी ऑफिसमध्ये बसले असताना गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली. पोस्टेल लकडगंज हद्दीतील दळवी हॉस्पिटलच्या जवळ स्माईल स्पा युनिसेक्स सलून या ठिकाणी देहव्यापार, अनैतिक देहव्यापार सुरू आहे. सदरची माहिती प्राप्त झाल्यावर आम्ही आमचे गुन्हे शाखेचे उपायुक्त श्री राजमाने सर यांना माहिती दिली. त्यांना माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनात पंटर बोलवलं. पंटर बोलवून सदर ठिकाणी त्याला पाठवण्यात आले आणि पंटर पाठवून तिथे संबंधित जागेवर एक देहव्यापार चालत आहे अशी खात्री झाल्यानंतर तिथे पंटरला पाठवून लगेच कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान तिथे देहव्यापार करून घेणारी सपना अमित मेश्राम हिला ताब्यात घेण्यात आले आणि एक पीडित मुलगी देहव्यापार तिला रेस्क्यू करण्यात आले. आणि एवढी सगळी कारवाई करून याबाबतची पूर्ण कारवाई करून ती संबंधिताला पोलीस स्टेशन लकडगंज येथे हवाले करण्यात आले. हे सगळं कारवाई पोलीस उपायुक्त श्री राजमान्य सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. शुक्रवारी नागपूर महानगरपालिकेच्या गणपती विसर्जन फिरते केंद्राचे उद्घाटन महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते करण्यात आले. या विसर्जन केंद्राचे वैशिष्ट्य म्हणजे आता तुम्ही थेट गणपती विसर्जनासाठी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता, तेही अगदी मोफत मध्ये. मनपाचा यामागचा मुख्य हेतू नैसर्गिक स्रोतांना प्रदूषणमुक्त ठेवायचा आहे. गणपती विसर्जन आता जवळ आले आहे हे पाहता शहरातील तलाव पूर्णपणे सील करण्यात आले आहेत. गणेश भक्तांना विसर्जनासाठी कोणताही अडथळा निर्माण म्हणून कृत्रिम तलावाबरोबरच गणपती विसर्जन फिरते केंद्रही तयार करण्यात आले असून त्याचे उद्घाटन नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. गणेश भक्तांच्या सुविधांसाठी गांधी महाल झोनपासून याची सुरुवात करण्यात आली आहे. यावर एक मोबाईल क्रमांकही देण्यात आला आहे ज्यावर संपर्क करून तुम्ही घरी बसून गणेश विसर्जन करू शकाल. यामागील उद्देश अधोरेखित करताना महापौर म्हणाले की शहरातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत वाचवण्यासाठी असे प्रयत्न केले जात असून हे शहराचे पर्यावरण वाचवण्यासाठी पण प्रभावी ठरतील. याच्या माध्यमातून नैसर्गिक जलस्रोतामध्ये विसर्जन नाही झाला पाहिजे अशी प्रकारची मोहीम मागील 2012 राबवण्यात येत आहे. त्याच परंपरेला समोर जाऊन घराच्या समोर विसर्जन होऊ शकेल अशी व्यवस्था उभारण्याचे निर्देश देण्यात आले होते. 10 झोनमध्ये आम्ही चालता फिरता विसर्जन केंद्र उपलब्ध केलेलं आहे. महानगरपालिकेने प्रत्येक झोनप्रमाणे तिथे फोन नंबर दिलेले आहे. ऑन डिमांड ज्याचा फोन आला त्याचा घरापर्यंत जाऊन मूर्ती गोळा करून विसर्जन करून घ्यायचं या दृष्टीने हा नियोजन आहे. लोकांनाही त्रास कमी होईल, सोबतच जे नैसर्गिक जलस्रोत आहे त्याचं रक्षणसुद्धा होईल या दृष्टीने हे प्रकल्प आम्ही राबवत आहोत. मागच्या वर्षी आम्ही बंद केला होता पण यावर्षी त्यापेक्षा जास्त कठोरतेने आम्ही त्याच्याकडे लक्ष देत आहोत.
याचं कारण असं आहे की 2012 नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनने एक कानून बनवला होता, तेव्हा मी स्टँडिंग कमिटीचा चेअरमॅन होतो, तेव्हा PUP मूर्तीवर पूर्ण बंदी घालण्याचा आम्ही एक कानून बनवला होता. कोर्टाने त्या कानूनचा ॲक्सेप्टन्स करून त्याच्यात विसर्जनावर जलस्त्रोतमध्ये पाबंदी आणली होती, पण PUP मूर्ती विक्रीवर पाबंदीला नकारला होता. आता केंद्र शासनाचा कानूनसुद्धा झाला आहे, सुप्रीम कोर्टचा फैसलासुद्धा आला आहे, त्याच्यात महानगरपालिकेचा उल्लेखसुद्धा आहे की नागपूर महानगरपालिकेने सप्टेंबर 2013 हा कायदा केला होता. या सर्व दृष्टीला पाहून महानगरपालिकेने सुरू केलेला कानून जर देशभरात लागू होत आहे तर त्याचं सगळ्यात आयडियल व्यवस्था नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनची झाली आहे. ह्या या दृष्टीने आम्ही ही सर्व पाऊल उचललेली आहे. आपले जे तलाव आहेत ते खराब होऊ नये, आपण टाक्या पण याच्यासाठी जागोजागी बांधलेले आहे. आपल्या एकूण 26 टाक्या आपल्या नागपूर गांधीबाग झोनमध्ये आहे. त्याच्या व्यतिरिक्त गणपतीचं विसर्जन आहे ते आपल्या घरासमोर पारंपरिक पद्धतीने नागरिकांना करता यावं, कुठलाही त्रास होऊ नये, ज्येष्ठ नागरिकांनासुद्धा त्रास होऊ नये या सगळ्या गोष्टीमध्ये, आणि एक सुरक्षितता असावी म्हणून हे आपलं गणेश विसर्जनाचं चालतं फिरतं केंद्र ही गाडी आपण तयार केलेली आहे, आणि याचा नंबर 10 झोनमधला माननीय महापौरांनी प्रसारित केला आहे. आपल्या गांधीबाग झोनमधला नंबर आहे 9767242928. या नंबरवर जर आम्हाला फोन आला तर जो फोन करेल त्याच्या घरापर्यंत ही गाडी जाईल, आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आनंदात आणि पर्यावरणाचा पर्यावरणपूरक आपण गणेश विसर्जन करू, आपल्या आजूबाजूचा परिसर आपण स्वच्छ ठेवू शकू, आपले तलाव विहिरीसुद्धा या माध्यमातून स्वच्छ राहतील. आणि या असंच आम्ही आज नागरिकांनासुद्धा आवाहन करत आहे की त्यांनी आपल्या झोननुसार फोन करावा आणि हे फिरते वाहन आपल्या घरापर्यंत घेऊन गणेश विसर्जन आपल्या परिवारासकट आनंदात करावं, असं आवाहन आम्ही आज इथे नागपुरातील जनतेला करतो आहोत. धन्यवाद. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष विणकर आघाडी नागपूर शहरातर्फे कोरोना काळात घरोघरी जाऊन सेवा देणाऱ्या आशा सेविकांचा सत्कार करण्यात आला. कोरोना काळात आपल्या व आपल्या कुटुंबियांच्या जीवाची पर्वा न करता घरोघरी जाऊन सेवा देणाऱ्या आशा सेविकांचा सत्कार भारतीय जनता पक्ष विणकर आघाडी नागपूरतर्फे करण्यात आला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मध्य नागपुरातील आशा वर्करांनी कोरोना काळात जे योगदान दिले ते अतुल्य असून त्यांचे आभार मानण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केलं असल्याचं आयोजकांनी सांगितलं. आज अपने भारत देश के प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी इनका जन्मदिन है. इस जन्मदिन के अवसर पर भारतीय जनता पार्टी विणकर आघाड़ी नागपुर शहर की ओर से आज आशा सेविकाओं का सत्कार का कार्यक्रम इस बसोड़ चौक तांडापेट में रखा गया था. इस कार्यक्रम में मध्य नागपुर में जो आशा वर्करों ने कोरोना के काल में जो कार्यकाल में जो काम किया है, लोगों के घर घर जाकर लोगों की जो उन्होंने चौकसी की कि उनकी तबीयत कैसी है, उनके घर में कोई बीमार तो नहीं है, और उसका रिपोर्ट वो सरकार को भेजती थी. जिस कारणवश अगर किसी के घर में कोरोना का पेशेंट होता था तो सरकार के लोग वहाँ आकर उनको दवाखाने में एडमिट करते थे. इसके पीछे सबसे बड़ा जो हाथ था वो इन आशा सेविकाओं का था, जो समाज में जाके समाज को पूछती थी कि भाई आप क्या कोई बीमार तो नहीं है, पर इन आशा सेविकाओं के तरफ किसी का ध्यान नहीं था. वर्धेतील न्यू इंग्लिश शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील गणेश स्थापनेला यंदा 107 वर्ष पूर्ण झाली असून या निमित्ताने विविध स्पर्धांचं ऑनलाईन आयोजन शाळेतर्फे करण्यात आलं होतं. यावर्षी विद्यार्थ्यांच्या हस्ते निबंध लेखन, पोस्टर स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेऊन शाळेने विद्यार्थ्यांशी जवळीक साधली होती. वर्धा शहरातील न्यू इंग्लिश शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात गेली अनेक वर्षांपासून गणेश स्थापना करण्यात येते, मात्र कोरोनामुळे मागील 2 वर्षांपासून विद्यार्थ्यांना या गणेशोत्सवाचा आनंद उपभोगता आला नाही, त्यामुळे यावर्षी विद्यार्थ्यांना विरंगुळा व शाळेशी जवळीक कायम ठेवण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत शाळेतील गणेशोत्सवाची शोभा वाढवली. या सर्व स्पर्धा ऑनलाईन होत्या, मात्र बाप्पासाठी विद्यार्थ्यांचा उत्साह मात्र नेहमीप्रमाणेच कायम होता, असे शाळेतील शिक्षिका अनघा आगवण यांनी सांगितले. नमस्कार, मी सौ अनघा आगवण, न्यू इंग्लिश हायस्कूल पर्यवेक्षिका. आज तुम्हाला सांगणार आमच्या शाळेतल्या गणपती बाप्पाची गोष्ट. 107 वर्ष जुनी माझी शाळा. आमच्या या शाळेला न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय म्हणून ओळखतात. आमच्या शाळेमध्ये 107 वर्षांपासून श्री गणरायाचा गणेशोत्सव वर्षातून 10 दिवस साजरा केला जातो. यावर्षीसुद्धा
दिनांक 10 पासून हा गणेशोत्सव प्रारंभ झाला आणि 19 तारखेला अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाचं पर्यावरणपूरक दृष्ट्या विसर्जन होईल. या गणेशोत्सवाच्या निमित्ताने जोपर्यंत शाळा होती सुरू, विद्यार्थी शाळेत यायचे, दरवर्षी विविध स्पर्धा व्हायच्या. पण काय झालं, मागल्या वर्षीपासून आणि यावर्षी कोरोना आला, शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पूर्णतः बंद झाली. मात्र विद्यार्थ्यांचा उत्साह मावळला नाही. ऑनलाईन शिक्षणाप्रमाणेच आम्ही सुरू ठेवल्या ऑनलाईन विविध स्पर्धा. नागपुरातील गुन्हे कमी करण्याच्या उद्देशाने नागपूर पोलिसांकडून शहरातील 19,000 ऑटो चालकांच्या गुन्हेगारी रेकॉर्डची तपासणी करण्यात आली. ज्या 300 ऑटो चालकांविरुद्ध गुन्हेगारी रेकॉर्ड सापडले असून त्यांचे परमिट रद्द करण्याची कारवाई पण नागपूर पोलिसांनी सुरू केली आहे. तसेच 2200 ऑटो चालकांचे परवाने वाहतूक नियम मोडल्यामुळे रद्द केले जातील अशी माहिती नागपूर शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. अलीकडेच नागपुरात एका ऑटोमध्ये मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली होती, ज्यात काही ऑटो चालकांना नागपूर पोलिसांनी पकडले होते. या प्रकरणाचे गांभीर्य पाहता नागपूर पोलिसांनी वाहन चालकांच्या क्रिमिनल रेकॉर्डची तपासणी केली, ज्यामध्ये शहरभरातील 19,000 ऑटोंमध्ये 300 ऑटो चालकांवर अपराधी गुन्हे दाखल असून 2,200 ऑटो चालकांवर वाहतूक नियम न पाळायचे गुन्हे दाखल आहेत, ज्यांचे परवाने नागपूर पोलीस रद्द करणार आहेत. 285 ऑटो स्टँड व्यतिरिक्त आता शहरातील इतर कोणत्याही ठिकाणी ऑटो उभे राहू शकणार नाही अशी माहिती नागपूर शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रसारमाध्यमांना दिली. हो, ऑटो रिक्षाज ला डिसिप्लिन करणे आणि ते मोटर वाहन कायदा आणि इतर कायद्याची त्यांच्याकडून अंमलबजावणी होईल या दृष्टिकोनातून उपाययोजना सुरू करण्यात आलेली आहे. सर्व स्टेक होल्डर्सची विस्तृत बैठक पण या विषयावर घेण्यात आली होती. यामध्ये प्रमुख्यतः जे 19,000 ऑटो रिक्षा शहरात आहे त्यांचे सगळ्यांचे यादी तपासण्याची कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. प्रथम तपासणी प्राथमिक तपासणीमध्ये अंदाजन 300 ऑटो रिक्षा असे आहे ज्यांच्यावर क्रिमिनल रेकॉर्ड जुनी आहे, त्यांचे सर्वांचे ऑटो परमिट रद्द करण्याची कारवाई सुरू करण्यात येत आहे. तसेच 2200 ऑटो रिक्षा असे आहे ज्यांच्याविरुद्ध 3 पेक्षा जास्ती मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन समोर आलेली आहे, त्यांचे पण परमिट कॅन्सल करायची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. प्रस्ताव वाहतूक शाखेतून RTO गेलेली आहे आणि RTO पुढील आवश्यक कारवाई करण्यात येत आहे. ऑटो रिक्षासाठी त्यांना शिस्तीचे पालन करावं लागेल, मोटर वाहन कायद्याची अंमलबजावणी करावा लागेल, त्यांना युनिफॉर्म बॅचेस जी काही तरतुदी त्यांचे परमिट कंडिशन्समध्ये आहे त्यांना पालन करावं लागेल, अन्यथा त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई होईल. उदाहरण आता 285 ऑटोरिक्षा स्टँड्स घोषित आहे, त्यांना त्या स्टँडवरच उभे राहता येईल. जी संख्या निर्धारित आहे तीच संख्यापर्यंत त्यांना उभे तिथे राहता येईल. ही सगळी गोष्टीवर त्यांना पालन करावं लागेल आणि केला नाही तर त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल. यासाठी पोलीस स्टेशन, वाहतूक शाखा, RTO सगळ्यांकडून संयुक्त विद्यमानाने कारवाई युद्धपातळीवर ऑलरेडी सुरू करण्यात आलेली आहे. पुढच्या काळात आणखी जोराने ही कारवाई होईल. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर.
आनंदाचे उधान येईल गौरी गणपती येता दारी. रोकडे ज्वेलर्सच्या अप्रतिम दागिन्यांनी होईल त्यांच्या आगमनाची तयारी. यंदा सजवा आपल्या गौरी गणपतीला उत्कृष्ट कलाकुसरीने नटलेल्या रोकडे ज्वेलर्सच्या सुंदर दागिन्यांनी. नागपूरकरांचा दागिना रोकडे ज्वेलर्स, लक्ष्मीनगर, महल आणि इतवारी. रोकडे ज्वेलर्स. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. गुरुवारी सायंकाळी सदर फ्लायओव्हरवर भयानक अपघात झाला. काटोल रोड कडून आरबीआय चौकाकडे येणाऱ्या दुचाकी चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकी सुरक्षा भिंतीवर आदळली व दुचाकी स्वार भिंतीवरून सरळ खाली रस्त्यावर पडला. या अपघाताची माहिती मिळताच सदर पोलीस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी जखमी दुचाकी स्वाराला उपचारासाठी रुग्णालयात हलवले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. काटोल येथील रहिवासी जीवन माणिकराव जुमनाके असं या मृतकाचं नाव असून जीवन मुंबईतील एका कंपनीत नोकरी करत होता. तो काही दिवसांकरिता सुट्टी घेऊन काटोलला आला होता. त्याची मोठी बहीण नागपूरला राहत असल्यामुळे बहिणीला भेटण्यासाठी म्हणून तो आपल्या दुचाकीने अजनी इथे जात होता. फ्लायओव्हरच्या टर्निंग पॉईंटवर त्याचा त्याच्या वाहनावरून ताबा सुटला व गाडी स्लिप होऊन सुरक्षा भिंतीवर जाऊन आदळली व जीवन सरळ पुलावरून खाली पडला. गंभीर जखमी झाल्यामुळे स्थानिक नागरिकांनी या अपघाताची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न करता सदर पोलीस ठाण्याचे विनोद चौधरी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी लगेच जीवनला मेयो इस्पितळात उपचारांकरिता हलवले. मात्र उपचारादरम्यान जीवनची प्राणज्योत मालवली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून या संदर्भात पुढील तपास सुरू आहे. भाजप नेते ज्या पद्धतीने आरोप करत आहेत ते चुकीचे असून सरकारी कामात अडथळा निर्माण करणे योग्य नाही. कुठलेही राजकीय पक्षाचं सरकार असो, व्यक्तिगत पातळीवर जाऊन आरोप करणे व काम न करू देणे हे चुकीचं असून उगाचच कोणाचीही बदनामी करणे उचित नाही. अशा शब्दात केंद्रीय मंत्री अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षाचा खरपूस समाचार घेतला. यवतमाळ इथे एका कार्यक्रमासाठी ते आले असता त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ज्या पद्धतीने भाजपच्या नेत्यांनी आरोप प्रत्यारोप सुरू केले बरोबर उचित नाही आहे. लोकशाही मार्गाने सरकार चांगलं काम करते आहे, सरकारला काम करू दिलं पाहिजे. अशा प्रकारचे जे तक्रारी करून सरकारच्या कामामध्ये अडथळे निर्माण करायचं काम होत असेल मला वाटतं ते योग्य नाही आहे. सरकार असं आहे की कुठल्याही राजकीय पक्ष सरकार असो अशा पद्धतीने व्यक्तिगत पातळीवर जाऊन आरोप करून काम करू न देणं हे चुकीचं आहे. आरोपात काही तथ्य असलं पाहिजे, काहीतरी आरोप करायचे आणि बदनामी करायची योग्य उचित नाही असं माझं म्हणणं. काही कुठला भविष्यकार नाही आहे. कदाचित चंद्रकांत पाटलांना भविष्य कळत असेल म्हणून ते म्हणत असतील, त्याचं म्हणण्याचं रोग काय म्हणून आहे. अशा सवय आम्हाला अशा ऑपरेशन्सची अनेक सवय झालेली आहे. त्यामुळे त्याने काहीतरी म्हटलं राज्याचं सरकार पूर्ण 5 वर्ष काम करेल स्थिर सरकार. तुमच्या तोंडावर रोज आरोग्य समीकरणं बदलत असतात त्याचा जे भाग आहे ठीक आहे तो त्यांचा विषय आहे. नियमांकडे दुर्लक्ष करून दारूच्या दुकानाला जाहिरातीचे माध्यम बनवण्याच्या प्रकरणात उत्पादन शुल्क अधीक्षक प्रमोद सोनोने यांनी सर्व निरीक्षकांना दारूच्या दुकानांवरील बोर्ड लवकरात लवकर काढून टाकण्याचे आदेश जारी केले आहेत. यासह कारवाईचा अहवाल विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यास सांगितले आहे. हे उल्लेखनीय आहे की राज्य सरकारने 27 एप्रिल 2018 रोजी एक परिपत्रक जारी केले होते ज्यात संपूर्ण नियम सांगितले गेले आहेत. हे स्पष्टपणे सांगितले गेले आहे की दारूच्या दुकानांमध्ये 60 बाय 90 सेंटीमीटरचा बोर्ड लावणे अनिवार्य आहे. यापेक्षा मोठे बोर्ड दारूच्या दुकानात वापरता येत नाहीत. फळीवर परवानाधारकाचे नाव, परवाना क्रमांक, पत्ता आणि उघडण्याचे आणि बंद होण्याची वेळ लिहिलेली पाहिजे. यापेक्षा मोठा बोर्ड किंवा काहीही लिहिलेले असणे चुकीचे ठरेल. या आदेशात स्पष्टपणे लिहिले आहे की जर दुकानावर जाहिरात बोर्ड, फ्लेक्स, ग्लोईंग किंवा नियॉन साईन बोर्ड असेल तर परवाना नियमाचे उल्लंघन मानून त्यावर कारवाई केली जाईल. राज्य सरकारच्या आदेशानंतर अधीक्षकांनी सुद्धा एक पत्र जारी केले होते. मात्र आता निरीक्षक संकटात आले आहेत कारण शहरातील अर्ध्यापेक्षा जास्त दुकानांमध्ये या बोर्ड्सचा वापर होत असून निरीक्षकांनी काहीच पाऊल का उचलले नाही असे प्रश्न उभे होतील. आता अधीक्षकांच्या आदेशानंतर निरीक्षक विभागीय आदेशाचे पालन करणार की दारू कंपन्या आणि दुकानदारांना दिलासा देणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. महापौर दयाशंकर तिवारी यांनी गुरुवारी सायंकाळी धरमपेट झोन अंतर्गत फुटाळा तलावात पर्यावरणपूरक गणेश विसर्जन व्यवस्थेच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत धरमपेट झोन सभापती सुनील हिरणवार, सहाय्यक आयुक्त प्रकाश वराडे व ग्रीन व्हिजिल फाउंडेशनचे कौस्तुभ चॅटर्जी उपस्थित होते.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे नवे कुलगुरु म्हणून डॉक्टर दिलीप मालखेडे यांनी पदभार स्वीकारला आहे. यावेळी आपले मत व्यक्त करताना ते म्हणाले की विद्यापीठांमध्ये शिक्षा घेत असलेल्या विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर नोकरी मिळण्यासाठी अभ्यासक्रमात बदल करणे फार महत्त्वाचे आहे. सोबतच पदवी अभ्यासक्रमासोबत काही शॉर्ट कोर्स सुरू करण्याची गरज आहे. विद्यापीठाचे नवनिर्वाचित कुलगुरू डॉक्टर मालखेडे हे मूळचे अमरावतीचे असल्याने विद्यापीठात आता काहीतरी नाविन्यपूर्ण बदल होण्याची आशा व्यक्त होत आहे. असं काही स्ट्रेट सोल्युशन नाही, हे करा म्हणजे असं नाही, बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागतील. त्यामध्ये उदाहरणार्थ काही काही असे शॉर्ट ड्युरेशन कोर्सेस आहेत ते करावं लागेल. बी ए, एम ए, बी एस सी, एम एस सी, अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट लेवल कोर्सेस हे जो आहे ना करिक्युलम थोडं चेंज करावं लागेल. ॲटलीस्ट पूर्ण चेंज नसेल तरी एक विषय दोन विषय इलेक्टिव त्यात आले पाहिजे. नाही तर असे काही एक 5-10 विषय काढले पाहिजे की जे या विषयाचे या रिजनची डिग्री तो विषय कोणीही घेता आला पाहिजे. तो बी एचा असो की बी कॉमचा असो की बी एस सीचा असो की बी टेकचा असो, त्याला तो विषय घेता आला पाहिजे त्याच्या आवडीनुसार. आणि त्याला जर चांगला टीचर असेल तर विद्यार्थी घेतीलच. तर आज वीकेबी मराठी न्यूजमध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. बघत राहा वीकेबी न्यूज. नमस्कार.